आणि जालन्यामध्ये शुक्रवारी झालेल्या लाठीमाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना हे आज जालन्यामध्ये दाखल झाले होते. काही वेळापूर्वीच त्यांचीही या संदर्भातली प्रतिक्रिया आली आहे. सर, खरं तर 2 तास तब्बल तुम्ही या सगळ्या प्रकरणी आता बैठक घेतलेली आहे, पोलीस महानिरीक्षक स्वतः होते, काय या बैठकीत चर्चा झाली? नाही, मला चौकशीचे आदेश चौकशीसाठी आलो आहे, अजून चौकशी चालू आहे, आता काय सांगता येत नाही. सर, चौकशी साधारणतः किती दिवसात आपल्याला असं काही? आता बघू, चौकशी संपल्यानंतरच करता येईल, सांगता येईल. किती दिवसात आपण हे करणार आहे चौकशी? जेवढे लोक होईल तेवढा देऊ आम्ही अहवाल. कशा पद्धतीची चौकशी आहे ही आणि नेमकं काय आदेश आहे? नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिली, सूचित केला होता, त्याप्रमाणे चौकशी आहे. ते अहवालमध्ये सगळं येईल, ते आता सांगता येत नाही, चौकशी चालू आहे. कुठल्या बाबतीबाबत चौकशी होणार आहे? कारण अनेक प्रश्नचिन्ह खरं तर डिपार्टमेंटवर उठवले गेले आहेत. कशी चौकशी होणार, कुठले मुद्दे तुम्ही लक्षात घेणार आहात या सगळ्या बाबतीत? मेन मुद्दा तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितला होता, महोदयाने, त्या अनुषंगाने आहे. बाकी जे चौकशीच्या दरम्यान काय नवीन मुद्दे येतील आम्ही बघू. प्रथमदर्शनी काय लक्षात आलं आता? नाही, आता सांगता येत नाही, अजून ते चौकशी चालू केली आहे. भेट देणार आहात? आम्ही बघू, चौकशीचे भाग मागून काय काय करणार ते तुम्हाला कळेल. तर मी सध्या काय सांगणार नाही, चौकशी माझी चालू आहे, जितपर्यंत चौकशी संपत नाही माझी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.